बातमी आहे मराठी नाऊ न्यूजच्या दणक्याची। नांदेड्यात सुरू असलेल्या राशनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत। काही दिवसापूर्वी मराठी नाऊ न्यूजने गोरखधंद्याविरोधात आवाज उचलला होता। या बातमीच्या दणक्याने प्रशासनाला जाग आली आहे। हा काळाबाजार रोखण्यासाठी नांदेड तहसीलने एक पत्र काढून सर्व राशन दुकानाची तपासणीचे आदेश दिले आहेत। यासाठी नांदेड तालुक्यातील एकूण 7 पथक नेमण्यात आले आहेत। प्रशासनाच्या या आदेशाने राशनचा काळाबाजार करणाऱ्याची मात्र धाबीदन आणली आहे। काही न्यूज चॅनल्सवर नांदेड येथील स्वस्त धान्य दुकानातील जे अन्नधान्य आहे त्याच्या अनुषंगानं काही बातम्या आलेल्या होत्या की त्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे वगैरे, आणि काही ठिकाणी अवैधरित्या काही खाजगी गोडाऊन्समध्ये देखील त्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे, अशा प्रकारच्या बातम्या आल्यामुळं माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यानुसार आपण नांदेड शहरातील सर्व रास्तभाव दुकानांच्या तपासण्यांसाठी आदेश काढलेले असून यामध्ये 7 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये 7 वेगवेगळ्या टीम स्थापित करण्यात आलेल्या आहेत, आणि त्या टीम्समध्ये जवळपास 25 कर्मचारी प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत देण्यात आलेले आहेत। हे सर्व अधिकारी नांदेड शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करणार आहेत। यावेळेस आपण ज्या कुणाही नागरिकांना तक्रारी असतील त्यांनी संबंधित पथकाच्या निदर्शनास त्यांच्या तक्रारी व जे काही बाबी असतील त्या निदर्शनास आणून द्याव्यात असं मी तहसीलदार नांदेड म्हणून आवाहन करतो।